आतुरता गणेशाच्या आगमनाची. गणेश भक्तांमध्ये गणेशोत्सवाची आतुरता लागली आहे आणि कारखान्यांमध्ये सुद्धा लगबग चालू आहे. तर आपल्या मागे आपण बघताय ही सिद्धिविनायकाची सर्वात मोठी मूर्ती आहे. तर आपण त्या मूर्तीबाबत जाणून घेणार आहोत इथल्या हिवरेकरांकडून. तर काय सांगाल ह्या सिद्धिविनायकाची? ही मूर्ती जी आहे गणेशाची मूर्ती आहे. ही लोणाळी ह्या मंडळाची मूर्ती आहे. ह्या गणपतीला आणण्यासाठी ही 11 साधारणतः 11.5 फूट ही मूर्ती आहे उंचीची. ही खूप भव्य मूर्ती आहे. ती मूर्ती आणण्यासाठी आम्हाला पूर्ण वेळ गेला बनवायसाठी ही मूर्तीचा. ह्या मूर्तीला कालावधी 2 महिन्याचा कालावधी गेलेला आहे. आता पण आता सध्या अशी हे झाली होण्यासाठी का मूर्ती आमच्या सुकत नाही. सुकण्यासाठी लाईट वगैरे जाते, पंखा वगैरे चालू असतो आमचा. त्याच्यामुळे आता घाईचं काम चालू आहे आणि आता 1-15 दिवसाच्या हिच्यावर आमची मूर्त्या बनवायची लगबग चालू आहे. त्यामुळं आता कारागिरी डे नाईट काम चालू आहे. आता त्याच्यामुळं अनेक अडचणी येतात. पावसामुळं कामधंद्याला जरा रोजंदारीसुद्धा आमची वाढलेली. रोजंदारी वाढल्यामुळं कारागिरी आम्हाला भेटत नाही. कारागिरी भेटल्या नसल्यामुळं डे नाईट काम करून त्या पी ओ पीच्या मूर्ती सुकवण्यामध्ये वेळ जातो. वेळ गेल्यानंतर आम्हाला त्या समजा जी मूर्ती आमची 500 रुपया जाती त्या मूर्तीला आम्हाला 600 रुपये आम्हाला खर्च येतो. आपल्या समवेत माऊली जाधव आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात या मूर्त्यांबाबत. सरकारने गणपतींमागची GST माफ केली आहे तर त्यामुळे तुमच्या धंद्यामध्ये किंवा गणपतींच्या मूर्तींच्या किमतीमध्ये काही फरक पडलाय का? गणपतीच्या मूर्तींना GST माफ आहे, परंतु जे कच्चे मटेरियल आहे त्याला मात्र GST माफ नाही. त्यामुळे थोड्या प्रमाणात कीर्ती वाढणार आहे. किंमती 10-20% किंमती वाढणार. जरी गणेश मूर्तींच्या मागची GST किंमत कमी केली असली तरी कच्च्या मालाला जो GST लागतो त्याची त्या मागील किंमत अजूनही कमी झाली नाहीये. त्यामुळे कारागिरांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे. आपल्या समवेत प्रशांत जेजूरकर आहेत. साधारण आता ग्राहकांमध्ये कोणत्या मूर्तीची जास्त क्रेज आहे? लालबागच्या राजा आणि दगडूशेठ या मूर्ती जास्त चालतात. लोकांकडे मागणी जास्त आहे त्या मूर्तींची, लालबागच्या राजाची आणि दगडू हलवायची. आपल्या ह्या कारखान्यामध्ये इको फ्रेंडली गणपती बनवतात की नुसते पी ओ पीचेच गणपती बनवतात? आमच्या इथे फक्त पी ओ पीचेच इको फ्रेंडली नाही. आपल्या समवेत कल्पनाताई शिंदे आहेत. शाडू मातीच्या मूर्ती आम्ही बनवतो. 50-60-70 मूर्ती आम्ही शाडू मातीच्या बनवलेल्या आहेत घरी आणि 100-200 गणपती घरी पी ओ पीचे बनवलेले आहेत. एवढं म्हणजे साधेच कलर वापरतो आम्ही आणि इको फ्रेंडली गणपती आम्ही बनवतो. आपल्या समवेत रमेश शिंदे आहेत. ते इथे शाडूच्या मूर्त्या बनवतात. आपण भरपूर कारखान्यांमध्ये बघितले जिथे पॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या बनवल्या जातात. ह्या वेगळ्या प्रकाराबाबत तुम्ही काय सांगाल? काय ना, लोकांमध्ये जनजागृती व्हावी की प्रदूषण कमी व्हावं, प्लास्टरच्या मूर्त्यांचं विसर्जन होत नाही आणि शाडूच्या मूर्त्यांचं विसर्जन होतं. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी शाडूकडे वळायला पाहिजे. शाडूच्या मूर्त्या बसवल्या पाहिजेत घरामध्ये. पर्यावरणाचं संतुलन त्यामुळे राखला जाईल. एवढंच आमच्याकडनं अपेक्षा आहे की जास्तीत जास्त लोकांनी शाडूच्याच मूर्त्या घ्याव्यात. साधारण ह्या शाडूच्या मूर्त्या बनवायला तुम्ही कधीपासून सुरुवात केली आहे? आता 2 महिने झाले शाडूच्या मूर्त्या बनवायला लागलेलं आणि दिवसाला 1 मूर्ती होती साधारण. ह्याची थोडी कॉस्ट जास्त असते त्यामुळे लोकांना थोडंसं महाग वाटतं. पण हे पर्यावरणाच्या दृष्टीने चांगलं आहे म्हणून आता सगळीकडेच लोक मागणी करत आहेत त्याची भरपूर प्रमाणामध्ये. आणि असंच भरपूर प्रमाणात लोकांनी प्रतिसाद द्यावा आणि शाडू मातीच्या मूर्ती घ्याव्या अशी आमची अपेक्षा. कारागिरांचे सुद्धा हेच म्हणणं आहे की तुम्ही इको फ्रेंडली गणपतींचे गणपती जास्तीत जास्त बसवा, कारण कुठेतरी निसर्गाचा समतोल राखला जाईल हाच यांचा प्रयत्न आहे. आपल्या सर्वांना गणपतीच्या आगमनाची उत्सुकता लागलेलीच आहे. कॅमेरामन राजेश आमलेसह मी धनश्री कराडे, आय वन न्यूज, जुन्नर.